सन्मान्य रवि राणा साहेबांनी जो विषय मांडलाय तो महत्त्वाचा आहे. विशेषतः त्यांनी हे सांगितलंय की सावरखेड आणि ततारपूर आणि अजून एक तिसरा या तीन ठिकाणचं पुनर्वसन, तर यातले दोनचे प्रस्ताव आता मदत व पुनर्वसनकडे पोहोचलेले आहेत. तर तिसराही प्रस्ताव तात्काळ मागवण्यात येईल आणि या तिन्ही प्रस्तावांना साधारणपणे पुढच्या 3 महिन्यांमध्ये मान्यता देण्यात येईल. आणि आपण एक अजून 50 घरांचा जो एक प्रश्न सांगितला, तर त्याचाही जो काही गणोजा देवीचाही प्रस्ताव मागवण्यात येईल. जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तू आपण पैसे दिले, 90% प्रकल्पाचं काम पूर्ण झालं. 10% अध्यक्षमध्ये जे प्रकल्पाचं काम आहे त्याची काळमर्यादा निश्चित करून हा प्रकल्प पूर्ण करावा अशी अध्यक्षमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, निश्चितपणे मी स्वतः अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याची कालमर्यादा ठरवून घेईन. पिढी नदीचा प्रकल्प लवकरात लवकर करण्याच्या संदर्भातलं माननीय उपमुख्यमंत्री मोदींनी सांगितलंय. साहेब, हा जर प्रकल्प म्हणजे 20 वर्षापासून पेंटिंग आहे, तर जलयुक्त शिवार टप्पा 2 या अंतर्गत आपण विशेष बाब म्हणून हिवरा कोरडे बपोरी सोनोरी बल्लारखेडला नदी खोलीकरण करण्यासाठी आपण मान्यता देणार आहेत का? अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर या ठिकाणी हरिभाऊंनी जो प्रश्न विचारलेला आहे, मुळात प्रोजेक्ट आता माझ्याकडे माहिती आली आहे तो PMKSY मध्ये आहे, त्यामुळे पुढील 2 वर्षात आपण तो प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, त्याला केंद्र सरकार निधी देत आहे. आणि इतर खोलीकरणाच्या संदर्भातला जो विषय हरिभाऊ आपण मांडलेला आहे, जरूर ते तपासून पाहण्यात येईल आणि त्यालाही प्राधान्य देण्याचा प्रयत्न आपण करू.